नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ चौथा हवेचा दाब या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, कारणे द्या। एक, हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। उत्तर, हवेत धूलिकण, बाष्प, जड़वायु इत्यादी घटक असतात। हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते। भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते। परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो। अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। दोन, हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते। उत्तर, सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते। सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते। परिणामी तापमान पट्ट्यांवर अवलंबून असलेल्या हवादाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो। सर्वसाधारणपणे उत्तरायणात हवादाब पट्टे 5° ते 7° उत्तरेकडे व दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे सरकतात। अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। एक, हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर, तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे। जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो। जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते। जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो। दोन, उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? उत्तर, पृथ्वीच्या ध्रुवांकडे जाणारा भाग तौलनिक दृष्ट्या वक्राकार आहे, त्यामुळे ध्रुवांकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते। या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते, त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। एक, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे। उत्तर, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते। उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते। जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते। परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात। हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात। दोन, हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण। उत्तर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो। वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो। हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण म्हणतात। प्रश्न चौथा, गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। एक, हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते। पर्याय आहेत दाट, विरळ, उष्ण, दमट। उत्तर आहे विरळ। दोन, हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात। पर्याय आहेत मिलीबार, मिलीमीटर, मिलीलीटर, मिलीग्राम। उत्तर आहे मिलीबार। तीन, पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे। पर्याय आहेत समान, असमान, जास्त, कमी। उत्तर आहे
असमान। 4. 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे। पर्याय आहेत विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त। उत्तर आहे विषुववृत्तीय कमी। प्रश्न 5. 30° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो, तो भाग वाळवंटी का असतो? उत्तर 30° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाच्या पट्ट्याची निर्मिती। विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते। उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते। जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते। परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात। हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात। अशा प्रकारे 30° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो। 30° अक्षवृत्तापाशी असणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्यातील भाग वाळवंटी असल्याची कारणे पुढील प्रमाणे। 1. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील म्हणजेच उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवा कोरडी असते। 2. कोरड्या हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते। 3. परिणामी 30° अक्षवृत्तापाचा भाग वाळवंटी असतो। प्रश्न 6. हवेचे दाब पट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या। तर खाली दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हवेचे दाब पट्टे दर्शवणारी सुबक व सुंदर अशी आकृती काढायची आहे व या आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहेत। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7 विषय भूगोल पाठ क्रमांक 4 संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल। थँक्यू।